महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्वाचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्याचा ध्यास घेऊन तामिळनाडू येथील डॉक्टर सी फ्रँकलिन आझाद गांधी हे 85 वर्षाचे वयोवृद्ध आपल्या 3 सहचाऱ्यांसह तामिळनाडू ते साबरमती आश्रम गुजरात असा 1700 किलोमीटरचा पायी प्रवासासाठी निघाले असून प्रवास करत ते शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघालेत. अंगात पांढऱ्या रंगाचा कुर्ता, पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात तिरंगा ध्वज अशी वेशभूषा करून ही मंडळी रोज 40 किलोमीटरच्या पायी प्रवासाचे नियोजन करून तामिळनाडू येथून 30 जानेवारी रोजीपासून सुरू केलेला प्रवास याची सांगता 12 मार्च रोजी साबरमती आश्रम येथे होणार असल्याची माहिती फ्रँकलिन आझाद गांधी, चित्रा करुपय्या, श्री करुपय्या आणि कंदस्वामी यांनी माय न्यूजशी बोलताना दिले. मेरा नाम करुपय्या, मेरा पादया पैदल यात्रा टीम लीडर का नाम फ्रँकलिन आझाद गांधी जी, मेरा पत्नी नाम चित्रा करुपय्या जी, मेरा ब्रदर नाम कंदस्वामी चार आदमी. नवंबर 20 तारीख में महात्मा गांधी जी मर्कय डेट में तमिलनाडु सेलम डिस्ट्रिक्ट यात्रा साक्षुकी मार्च 12 डेट के यात्रा साबरमती आश्रम का जाए गांधी नाम का पहुँच गया. Started on 30th of Tamil Nadu. There are three important tourists of whole India. It is important to the Mariyatra. Because thousands of people, downtrodden people, suffering for their alcohol and drugs, even though young children, school boys children also, they are involved in this alcohol and drugs. They are suffering a lot, not only suffering in the family, suffering old problem for the whole India itself. Namaskar, mera naam Chitra. Aaj ka date hai Mother India Day hai. Mera Tamil Nadu mein Salem se Satchur ki yatra aa rahi hai. Idhar Shirdi aa rahi hai. Shirdi se idhar se Gujarat Sabarmati Ashram ka 4 नंबर पादयात्रा जा रहे. तो महात्मा गांधी की देश पूजा भारत भ्रमण में कितना नंबर्स भक्ति करते हैं. सो आल्कोहल में ड्रिंकिंग एंड स्मोकिंग आल्कोहल में डेंजरस हेल्थ. सो अवॉइड आल्कोहल सेल्फ फैमिली यात्रा सांस्कृति वंदे मातरम. कॅमेरा पर्सन ललित घोरपडेसह किरण सोनवणे, माय न्यूज शिर्डी.